या रस्त्याने वाहन घेऊन का आला असे म्हणत समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेल्या बूम प्रेशर वाहनाच्या चालकाला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील भोजडे लौकी रोडवर भोजडे गावच्या शिवारात वादे यांच्या पोल्ट्रीजवळ घडली आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी रातोरात तपासाची चक्रे फिरवत दोघा आरोपींना अटक केली आहे जगबीर सिंग रामकिशन सिंग वय छप्पन वर्ष राहणार रोहिणी एक्सटेन्शन सेक्शन वीस नवी दिल्ली असे मयस झालेल्या चालकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यात सध्या समृद्धी महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे याच कामानिमित्त सब कॉन्ट्रॅक्टरकडे असलेला चालक जगबीर सिंग हा गुरुवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास बूम प्रेशरचे वाहन क्रमांक पी बी तेरा बी डी पंचावन्न एकोणसत्तर हे घेऊन भोजडे शिवारातील लौकी रोडवरून जात असताना आरोपी सचिन सुदामराव खटकाळे आणि नितीन सोमनाथ पवार यांनी त्याला या रस्त्याला खड्डे पडले असून इकडून गाडी घेऊन यायचं नाही तू का आला समृद्धी महामार्गाच्या गाड्या घेऊन जायच्या नाही असे सांगून पण तुझी बूम प्रेशरची गाडी का आणली असे म्हणून शिवीगाळ करून त्याच्या पोटात लाथ मारून जमिनीवर पाडून त्याच्या छाती व पोटात लाथाबुक्क्याने जबरमारहाण करून त्याला जीवठार मारले आहे दरम्यान तालकाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याला मृत्यू घोषित केले याबाबत वाहनावरील क्लिनर कुंदन सुरेश कुमार महंतू वय पंचवीस वर्ष राहणार पडौली थाना पुचरुखी जिल्हा शिवांग राज्य बिहार हल्ली राहणार तिनचारी कोकमठाल तालुका खोपरगाव यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी सचिन सुदामराव खटकाळे वय चौतीस वर्ष राहणार खटकाळे वस्ती लवकी तालुका कोपरगाव आणि नितीन सोमनाथ पवार वय तेवीस वर्ष राहणार मयूरनगर भोजडे तालुका खोपरगाव यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकाहत्तर ऑब्लिक एकवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे एक्केचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आरोपी पळून जाण्याच्या मार्गावर असताना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी तपासाचे चक्री फिरून मध्यरात्री आरोपींना अटक केली आहे दरम्यान तालुका पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे दरम्यान घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव